नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहुयात हेडलाईन्स. भांडी धुण्यासाठी गेलेल्या चौघींचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिकच्या सातपूर येथील घटना. ओव्हरहेड वायर दुरुस्ती व्हॅन ट्रॅकवरून घसरली, कासारा आसनगाव दरम्यान वाहतूक ठप्प. परभणीत मोठा दारू साठा जप्त, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी टाकला छापा. सांगलीत दोन गटात तुंबळ आणामारी, गणेश मिरवणूक दरम्यान घडला प्रकार. आणि आमदार सुरेश जस यांनी घेतला धनंजय मुंडेंचा समाचार, पदाचा राजीनामा देण्याची केली मागणी. आता पाहुयात सविस्तर वृत्त. भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावरती गेलेल्या चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर परिसरातून समोर आली आहे. गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकाच कुटुंबातील चौघींचा मृत्यू झाल्याने सातपूर परिसरावरती शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रात सर्वत्रच बाप्पाच्या जल्लोषात स्वागत करत असताना नाशिकमध्ये मात्र एक दुःखद घटना घडली आहे. सातपुराच्या बेळगाव ढगा या परिसरात शिंदे नामक एक कुटुंब राहत असून सकाळी त्यांच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं. या आपल्या दोन लहान मुलींसह सुनेला घेऊन भांडी घासण्यासाठी जवळच असणाऱ्या बंधाऱ्यावरती गेल्या. काम आटोपल्यानंतर हातपाय धुत असताना एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने इतरही तिघी यात बुडाल्या. विशेष म्हणजे घरातीलच एक लहान मुलगी या परिसरात खेळत असताना तिने हा सर्व प्रकार बघून घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली आणि स्थानिक नागरिकांनी परिसरातील इतर सदस्यांनी तेथे धाव घेतली. चारही जणींना बाहेर काढलं आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृतांमध्ये मनीषा शिंदे, ऋषाली शिंदे, ऋतुजा शिंदे आणि आरती शिंदे यांचा समावेश आहे. सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच काळाने शिंदे कुटुंबावर घाला घातला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अमोल जाधव, शालिनी प्लस, नाशिक. कसारा उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्ती करणारी व्हॅन रुळावरून घसरल्याने कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. सकाळपासून एकही लोकल न सुटल्याने रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ओव्हरहेड वायर दुरुस्ती करणारी व्हॅन रुळावरून घसरल्याने कासारा आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. सकाळपासून एकही लोकल न सुटल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तर वासिंदर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं. ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रात्रीच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकाच्या पुढे दुरुस्ती करत होती. सिग्नल कंट्रोलरला लक्षात आले नाही आणि त्याने मागून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीला सिग्नल दिला. वेगात येणाऱ्या मालगाडीच्या चालकाला सुदैवाने ही व्हॅन दिसली. त्याने वेग कमी केला मात्र गाडी पूर्ण थांबली नाही आणि मालगाडीने या ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला धडक दिली. वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळाखाली घसरली. कसाऱ्यावरून येणाऱ्या वाहतुकीवरती परिणाम झाला. कसाऱ्यावरून सकाळपासून एकही लोकल सुटले नाही, त्यामुळे कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या अडकल्या. पहाटेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्र, विदर्भातून अनेक एक्सप्रेस मुंबईला येतात. या सर्व गाड्या अडकल्या तर डाऊन मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस सोडल्या जात आहेत. मात्र तरीही इगतपरीपर्यंत एक्सप्रेसची रांग लागल्याने वेळापत्रक पूर्णतः विस्कळीत झालंय. तर वासिंदर रेल्वे स्थानकातील रेल रोको प्रवाशांनी मागे घेतला असून रोकून धरलेली एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. परभणी शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती केलेल्या छापेमारीत पोलिसांनी अवैधरित्या साठवलेली 87,000 रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कारवाई दरम्यान पोलिसांनी दारू साठा जप्त केलाय. परभणी जिल्ह्यात आणि शहरात गणेश उत्सवामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशावरून परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट, उस्मानिया कॉलनी, हडको, वांगी रोड, नेहरू नगर, जिंतूर रोड या भागात छापेमारी करण्यात आली.
या दरम्यान अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवरती छापे टाकण्यात आले. यात विविध देशी आणि विदेशी कंपनीचे 87,556 रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत 11 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याबाबत नानलपेठ पोलीस पुढील कारवाई करत आहेत. रवींद्र देशमुख, शालिनी प्लस, परभणी. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गणेश मिरवणुकीदरम्यान महापालिका निवडणुकीतील वाद उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान राष्ट्रवादीचे अभिजित हरगे आणि भाजपचे महादेव कुरणे गटात तुंबळ हाणामारी झाली, त्यामुळे समाजात बंधुभाव एकोपा वाढवण्यासाठी सुरू केलेल्या या उत्सवात गालबोट लागलंय. मिरजेतील बसवेश्वर चौकात घरगुती गणपतीची मिरवणूक सुरू असताना कुरणे गटातील कार्यकर्ते या मिरवणुकीसमोर नाचत होते, तर याचवेळी मागून पुढे चाललेल्या हरगे गट समोर आल्याने दोन्ही गटात वादावादीला सुरुवात झाली आणि या वादाचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात हातात काठ्या गज घेऊन एकमेकांना मारहाण केली, तसेच तुफान दगडफेकही केली. यामध्ये दोन्ही गटातील 10 ते 12 कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत, तर या ठिकाणी असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्यात. यानंतर दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता त्या ठिकाणी दोन्ही गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये देखील जोरदार वादावादीचा प्रकार घडला. उशिरापर्यंत दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, तर या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मिरजेतील बसवेश्वर चौकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नुकताच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संगीता हरगे आणि भाजपाच्या शुभांगी कुरणे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या संगीता हरगे या विजयी झाल्या आणि या निवडणुकीच्या वेळेचा वाद मिरवणुकीदरम्यान उफाळून आला. भगवान देवकर, शालिनी प्लस, सांगली. बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कोर्टाने दणका दिला. दरम्यान विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांचा समाचार घेतलाय. त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचे राजीनामा द्यावा अशी मागणी धस यांनी केली. राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आंबेजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला. परळीतील संत जगमित्र सुतगिरणीच्या 3 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर 8 जणांच्या मालमत्तेवरती टाच आणली. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही. कोर्टाच्या या निर्णयानंतर विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला आहे. संवैधानिक पदावर असलेले सन्माननीय धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांनी न्यायालयाचा आदेशाचा आदर करून तातडीनं राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या बद्दलची जी प्रतिमा शेतकऱ्यांच्यामध्ये आहे ती जपण्यासाठी पवार साहेबांनी यांना यांच्या हातामध्ये नारळ द्यावा असं माझं स्वतःचं मत आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, गोरगरीब लोकांचे जे ठेवी ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवल्या त्यांना आज गणपती बाप्पा पावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये 8 लोकांचं हे केलं सरकार ह्याच्यामध्ये आहे हे खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं विरोधी पक्ष नेत्यांचं विधान आहे. कारण 2 ऑक्टोबर 2013 रोजी महाराष्ट्र MPID म्हणजे महाराष्ट्र हित संरक्षण कायदा याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करावा म्हणून माननीय उच्च न्यायालयाने याच्यात आदेशित केलेले SIT स्थापन करून या गुन्ह्यांची चौकशी करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत औरंगाबाद खंडपीठाने. याच्यात मागच्याही गृहमंत्र्यांचा काही संबंध नाही आणि आत्ताचे मुख्यमंत्री यांचा तर अजिबात काही संबंध नाही. ही प्रक्रिया आजची नाही आहे. विधान परिषदेमध्ये जे वास्तव आहे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचं हे मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. त्याची प्रचिती माननीय न्यायालयाने आज निर्णय देऊन दिलेली आहे. हे प्रकरण आजचं नाही. DS कुलकर्णी यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो आत्ता दाखल झालेला आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ह्याच्या बाबतीत 2013 गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या जे 7-8 संचालकांची प्रॉपर्टी जप्त केली माननीय गृहमंत्र्यांच्या आदेशाने. अहो विरोधी पक्षनेते साहेब, प्रॉपर्टी अटॅच करण्यासाठी माननीय राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यांचे जे संचालक आहेत ते ऑन वे असतील बरं का, त्यांच्याही काही जणांच्या प्रॉपर्टी दृश्य काही अदृश्य स्वरूपातल्या असतात, बेनामी लोकांच्या नावावर असतात, त्या शोधायला वेळ जातो. जे लोक असतील त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्याही प्रॉपर्टी अटॅच होणार आहेत, जप्त होणार आहे. परंतु विरोधी पक्षनेते या पदावर असलेल्या व्यक्तीनं स्वतःचं घर प्रॉपर्टी माननीय न्यायालयाने अटॅच केल्याच्या नंतर आणि एवढे मोठे आरोपी ते सरकारबद्दल म्हणताय, एवढे मोठे आरोपी इतक्या दिवस फरार कसे राहू शकतात असं सुद्धा मत जे आहे ते माननीय न्यायालयाने नोंदवलेलं आहे. जर सरकारच्या त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट असता तर इतक्या दिवस ते बाहेर राहू शकले नसते. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण हे आम्ही नाही म्हणत, माननीय न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि ते हायकोर्टामध्ये जाण्याचे म्हणतायत तो त्यांचा अधिकार आहे, हायकोर्टामध्ये गेले पाहिजे. पण हायकोर्टाच्याच आदेशाने हे गुन्हे दाखल झालेले आहेत, SIT स्थापन केलेली आहे. SIT इथल्या SPच्या अंडर नाही आहे, SIT IG DG स्पेशल IG यांची SIT जे आहे ते हायकोर्टानेच नेमलेली आहे. त्याच्यामुळं SP आणि हे असं काहीही याच्यामध्ये झालेलं नाही. सरकारचा मागच्याही सरकारचा आणि ह्याही सरकारचा याच्यामध्ये हस्तक्षेप नाही आहे. हे माननीय न्यायालयाच्या आदेशाने दाखल झालेले गुन्हे आहेत आणि हे ठेवीदार जे छोटे गोरगरीब लोक आहेत ज्यांच्या आईवडिलांचं दुखण्याला पैसे मिळाले नाही, ज्यांच्या मुलीबाळींचे लग्न वेळेवरती झाले नाही, त्यांनी त्रस्त होऊन हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि ही परिस्थिती पाहून हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत म्हणून. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, बीड. अस्वच्छतेमुळे केसातील गुंत्यापासून झालेल्या जटेने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या घटना आपणास माहिती असेल. अंधश्रद्धेपोटी इच्छा नसूनही जटेसोबत अनेकांना आपलं आयुष्य घालवावं लागतं. मात्र गेल्या 4 वर्षात ही परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 72 महिलांचे जट निर्मूलन केलंय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. जट एका समाजातल्या आणि गरीब महिलेलाच होते हा संपूर्णपणे गैरसमज आहे. अनेक समाजात आणि सर्व वय शिक्षित अशिक्षित स्त्रियांना देखील जट होत असते. याचा सामना या महिलांना देखील करावा लागत असल्याचा अनुभव अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आलाय. अनेकदा ज्या व्यक्तीच्या डोक्यात जट आहे तिला ती ठेवण्याची इच्छा नसते, पण कालांतराने घरच्या व्यक्ती समाजाची बंधने यायला लागतात. देवाचा कोप होईल इथपासून तर अनेक कारणांनी जट ठेवण्याची सक्ती केली जाते आणि अखेर जटेसह आयुष्याचा प्रवास सुरू होतो. ब्युटिशियन व्यक्ती खरं तर उत्तम पद्धतीने जट काढू शकते, पण भीतीमुळे आणि व्यवसायात कमी होईल म्हणून कोणत्याही पार्लरमध्ये जट काढली जात नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्षा आणि व्यवसायाने ब्युटिशियन असलेल्या नंदिनी जाधव यांनी हीच गोष्ट हिरली आणि स्वतःहून या कामाला पुढाकार घेतला. बारामती तालुक्यातील नाईकवडी गावातील शांताबाई शिवाजी ढम या 45 वर्षीय महिलेने तब्बल 15 वर्षापूर्वीची 2.5 किलो वजनाची 3.5 फूट लांबीची जटीचे ओझे उतरवलंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचे समुपदेशन करून जट काढून टाकली आहे. त्यांच्या मनातील भीती देखील काढून टाकल्याचे जिल्हाध्यक्ष नंदिनी जाधव यांनी सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज या ठिकाणी शिवाजी धम यांची नाईकवाडी या गावामध्ये 72वी जट काढण्यात आलेली आहे. गेली 15 वर्ष यांच्या डोक्यामध्ये जट होती आणि यांच्या मनामध्ये देवाची प्रचंड प्रमाणात भीती होती. पेपरमध्ये आणि TV ज्या बातम्या दाखवल्या आत्तापर्यंत आलेले जट निर्मूलनाच्या, त्यामुळे त्यांचं कुठंतरी प्रबोधन झालं आणि त्या स्वतः जट काढण्यासाठी त्यांनी स्वतःच संमती दिली आणि आज या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते येऊन त्यांचं जट निर्मूलन केलं. तसंच गावातल्याही लोकांनी अतिशय उत्तम पद्धतीने सहकार्य केलं आणि तेही यापुढं कोणाच्या डोक्यामध्ये जट असेल तर ते काढण्यासाठी ह्या स्वतः प्रबोधन करणार आहेत असं इथल्या गावातल्या महिलांनीही आणि त्यांनी आश्वासन दिलं.
जट काढून टाकल्याने आता डोकं हलकं वाटलं असून समाजातील इतरही जट असलेल्या महिलांनी ती काढून टाकावी असं शांताबाई सांगतात. 15 वर्ष झाले हे जट माझ्या डोक्यात आहे. त्याच्यापासून मला त्रास आहे. मानसिक त्रासामुळं जास्त वाढत गेली आणि त्या आतमध्ये जखमा झाल्या आणि मान डोकं दुखण्यात आले. म्हणून आज पेपरची बातमी वाचून ही जट मॅडमकडून काढण्यात आली. आता मला बरं वाटते, हलकं वाटते. प्रतिनिधी नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती. भारतीय सण उत्सवात महत्वाचा सण म्हणजे गौरीपूजन. हा सण सर्वत्रच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी गौरी विसर्जन देखील करण्यात आले. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. भारतीय सण उत्सवात महिलांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातीलच महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सणांपैकी एक म्हणजे गौरीपूजन हा सण. या सणानिमित्त महिलांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौरीपूजनाकरता 15 दिवस अगोदरच बांबूच्या टोपलीत माती भरून त्यात गहू टाकून त्याला रोज पाणी घालून उगवलेल्या गव्हाच्या रोपट्याचे म्हणजेच गौरीची विधिवत घरी स्थापना करून उपवास केले. गौरीची पूजा करून हळद कुंकवाचा कार्यक्रम केला. रात्रभर घरी ठेवलेले या गौरीमातेचे महिलांनी विधिवत पूजा अर्चना करून तिला विसर्जित केलंय. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. वाळवे तालुक्यातील येलुरे येथे शॉर्ट सर्किटमुळे 5 एकर ऊस जळून खाक झाला आहे. या आगीमुळे विजयकुमार पाटील या शेतकऱ्याचे जवळपास 17 लाखांचं नुकसान झालंय. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचे सांगत शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. येलूर येथील विजयकुमार पाटील यांचे आणि इटकरे गावाच्या मध्यभागी 5 एकर क्षेत्र आहे. त्यांच्या शेतावरून 11 KV विद्युत तारा गेल्या आहेत. बुधवारी दुपारी 2 दरम्यान विद्युत वाहक तारा वाऱ्याने एकत्र आल्याने स्पार्किंग होऊन उभ्या पिकात ठिणग्या पडल्या. बघता बघता 5 एकर ऊस आणि ठिबक सिंचनाच्या सर्व पाईप जळून गेले. पूर्ण क्षेत्र माळरान असल्याने ऊस जळून खाक झाला. शेजारील शेतकऱ्याने विद्युत पुरवठा बंद केल्याने आग विझवण्यासाठी पाणी मिळाले नाही. वाऱ्यामुळे आग आटोक्यात आली नाही. विजयकुमार पाटील यांनी गेल्या 4 दिवसापूर्वी ऑफिसमध्ये जाऊन विद्युत वाहक तारांचे स्पार्किंग होत असल्याची तक्रार दिली होती. परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्याने हा मोठा अनर्थ घडल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा विद्युत पुरवठा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गलथान कारभार समोर आलाय. दुवार बरोबर 1:15 स्पार्किंग झालं. 4 वेळेला आपण त्या वायरमधनं ही केलेलं आहे, कंप्लेंट दिलेली आहे की बाबा तुम्ही ते शॉर्ट सर्किट तिथं होतं आहे आणि वरून ठिणग्या पडतात, स्पार्किंग होतं आहे तिथं. 4 वेळा त्यांना सांगून सगळं तिने ते क्लॅम्प गाठले नाहीत आणि त्यामुळं बुधवारी बरोबर 1:15 अचानक स्पार्किंग झालं आणि शेतामध्ये वरून स्पार्किंग पडल्यामुळं पेट घेतला उसाने. भरपूर प्रयत्न केला आम्ही 7-8-10-15 जणांना शेतकऱ्यांनी विजवायचा, पण जवळजवळ 5 एकर माझं ठिबक सकट कंप्लीट ऊस पेटलेला आहे. आणि ऑक्टोबर हीट असल्यामुळं दुपारचं वातावरण असल्यामुळं काय वाटेल ते करून आणि लाईट बंद झाल्यामुळं अचानक पुन्हा नंतर पाण्याचा वापर सगळं आपल्याला करता आला नाही. त्यामुळे प्रचंड माझं जवळजवळ 17-18 लाख रुपयाचं असं नुकसान झालेलं आहे आता. कंप्लेंट केल्यानंतर तलाठी येऊन स्पॉट व्हेरिफिकेशनवरनं दोन्ही पण कसबे साहेब वगैरे आलते येऊन ही गेलेत. शुक्रवारी ते इन्स्पेक्शन करतो म्हटलेत. आता त्यानंतर प्रोसिजर पुढे चालू राहील. बघा, प्रयत्न चालू आहे आमचा. काही नुकसान भरपाई मला मिळावी अशी अपेक्षा आहे MSV महामंडळाकडून, महावितरण कंपनीकडून. कारण कंप्लीट त्यांचा गलथान कारभार आहे. 4 वेळा कंप्लेंट देऊन सकट जर ते साधा क्लॅम्प घालत नसतील आणि तिथून सतत स्पार्किंग होत असेल, 4-4 दिवस वेळा तू 4-4 वेळा येऊन फिजा घालणार तुम्ही, फक्त लोडशेडिंगच्या वेळेला लोड येणार त्या वायरीवरती स्पार्किंग होणार आणि 4 वेळा सांगून सगळं तुम्ही जर ऐकत नसाल ह्यासारखी विदारक परिस्थिती ना. आणि तुम्ही डॅमके राहता अगदी आणि वरच्या साहेबांचा खालच्या ह्याच्यावरती अजिबात हे नाही, म्हणजे कमांड नाही अजिबात. काय करतात काय नाही, क्लॅम्प कुठेतरी मोकळ्या जागेत घालायचे आणि बाकीचे क्लॅम्पचा काय पत्ता लागतो. मध्यंतरी 5 घटना अगदी मृत्यू झालेले आहेत येलूरमध्ये सारख्या शहरामध्ये, येलू सारख्या गावामध्ये. तरी सकट त्यांना ती काळजी नाही की बाबा क्लॅम्प घालावे नाही काय. जुन्या वायरचं सगळ्यात अगोदरचं कनेक्शन म्हणजे जुन्या काळापासून, मला वाटते बऱ्याच जुन्या पहिल्यांदा सगळ्यात इलेक्ट्रिसिटी आमच्या गावामध्ये आली तेव्हापासून त्या वायरी अशा प्रकारच्या आहेत आणि त्या लोड आलं की वायरी आहेत तशाच आहेत, पुढं कनेक्शन वाढलेले आहेत, ढीकभर कनेक्शन आणि त्याला पुढं काय वायरिंग वगैरे ते विषयच राहिले नाही. लांबत्यात वायरी एकामेकाला चिकटतात आणि स्पार्किंग होऊन पुन्हा पेट चालू होती, माणसं हे जातात. वायरी इतक्या लांबतात की खाली अगदी उसात असतात, माणूस पाणी पाजाय गेला काय गेला तर त्याला थटून माणूस मरतोय. आणि यांचा काय गलथान कारभार नेहमीच चालूच आहे, तेवढ्यापुरतं जळतंय त्याला ते माहीत असतं त्या गोष्टी आणि बाकी सगळं मग असंच चालू आहे.
आता उद्या येतो म्हटलेत, बघा इन्स्पेक्शन करून मागणी केली मी त्यांना की माझं नुकसान भरपाई द्यावी, पण 100% ही त्यांची चूक आहे आणि ज्या वेळा इंटिमेशन देऊन सकट त्यांनी ती ऐकल्या। शालिनी प्लससाठी भगवान देवकर, इस्लामपूर, सांगली। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष, आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची। आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी, आणि तुम्ही यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा। आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षिस। बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93 70 48 48 39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा। उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षिस। आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत, पाहूयात पुढील वृत्त। नाशिक सापुतारा रोडवरती 2 अज्ञात महिलांनी 1 रुग्णवाहिका अडून चालकास मारहाण केली, बिअरची बाटली डोक्यात मारून चालकाला जखमी केल्याची घटना समोर आली आहे। सुरगाणा येथील रुग्णवाहिका मधून योगेश प्रभाकर राऊत या रुग्णास मेंदूचे झटके येत असल्याने त्याला सकाळी 8 नाशिक येथे नेण्यात येत होते। या दरम्यान रुग्णवाहिकेत डॉक्टरांची टीम आणि रुग्णाचे नातेवाईक देखील होते। ही रुग्णवाहिका वणीपासून पुढे नाशिककडे जात असताना ओझरखेड गावाजवळ समोरून कार येत होती। या गाडीला साईड देऊन नाशिककडे गाडी चालकाने गाडी काढली, मात्र काही अंतरावर जाताच त्या कार चालकाने पाठलाग करून रुग्णवाहिका अडवली। कारमधील महिलांनी रुग्णवाहिका चालक दिगंबर पांडुरंग गावित यांना गाडी आडवी लावून अशी कुरापत काढून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनाही मारहाण केल्याचं समोर येत आहे। अज्ञात महिलांविरुद्ध रुग्णवाहिका चालकाने वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत। शालिनी प्लससाठी अमोल जाधव, नाशिक। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांनी एका दुचाकी चोरास जेरबंद केला आहे। या चोरट्याकडून पोलिसांनी 5 दुचाकी हस्तगत केल्यात। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील पोलीस स्टेशनमध्ये सूरज बोरकर याने आपल्या घरासमोरील दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दिली होती। पोलिसांनी तपास केला असता पळसकुंड राळेगाव येथील राहुल कोवे हा चोरीची दुचाकी गावात फिरवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी गावात जाऊन पाहणी केली असता राहुल कोवे याच्याकडे बोरकर याची दुचाकी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून विचारपूस केली। या दरम्यान त्याने यवतमाळ राळेगाव हिंगणघाट इथून दुचाकी चोरल्याची माहिती सांगितली। पोलिसांनी त्याच्याकडून 5 मोटरसायकल जप्त केल्या आहेत। विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा। आर्वी नगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते। आता तर चक्क घरकुल यादीत नगरसेवक, सभापती आणि लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील व्यक्तींचे नाव यादीत आल्याने चर्चेला उधाण आलंय। पल्लवी हेमंत काळे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष आणि सद्यस्थितीत नगरसेविका यांच्या पतीचे नाव हेमंत काळे हे यादीत 314 आहे। माजी नगराध्यक्ष दुर्गेजी मथुरेश पुरोहित यांचे नाव मथुरेश पुरोहित या नावाने यादीतील 481 क्रमांकावर आहे। सद्यस्थितीत नगरसेविकांचे नाव कुटुंबीय घरकुल यादीत राजेंद्र जगनगिरी या नावाने 670 या क्रमांकावर आहे। पाणी पुरवठा सभापती कसर काकू यांच्या परिवारातील सदस्याचे नाव मनोज कसर याचे मंजूर यादीत 668 क्रमांकावर आहे। नगरसेविका संगीता डोंगरे यांच्या पतीचे नाव राजू डोंगरे घरकुल यादीत 687 क्रमांकावर आहे। या संदर्भातील निवेदन युवा स्वाभिमानाचे अध्यक्ष दिलीप पोटवडे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांच्या वतीने प्रकाश पाचघरे यांना देऊन या शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई न झाल्यास युवा स्वाभिमान संघटनेद्वारा आंदोलन करण्यात येईल। हे आंदोलन नगर परिषद कार्यालयातून सुरू होऊन नगराध्यक्षांसहित नगरसेवकांच्या घरासमोर करण्यात येईल, असा इशारा युवा स्वाभिमानचे अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी दिला आहे। आर्वी नगर परिषदने जे भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे त्या संदर्भात सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यासाठी आलो, परंतु सन्माननीय मुख्याधिकारी साहेब हे नागपूरला असून
कमिशनर साहेबांच्या मीटिंगमध्ये आहे किंवा त्यांची तारीख आहे असे दोन्ही त्यांनी हे सांगितले आहे, कारणं सांगितली आहे. आज आर्वी नगर परिषद ज्या नगर परिषदमध्ये महाराष्ट्रामध्ये एकतर्फी म्हणजे एकतर्फी हे आर्वीच्या जनतेने दिलेले मँडेट, या मँडेट म्हणजे ही जे लोकांनी भावना जागृत होती की राज्यामध्ये पक्षाचं सरकार आणि केंद्रामध्ये सरकार आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्वी शहराचा कुठंतरी विकास साध्य होईल या दृष्टिकोनातून आर्वीच्या जनतेने ज्या लोकांवर विश्वास केला ते लोक संपूर्णपणे या लोकांसोबत विश्वासघात करत आहे, नागरिकांसोबत विश्वासघात करत आहे. ज्या योजना खऱ्या अर्थानं जनतेसाठी लागू व्हायला पाहिजे, गोरगरिबासाठी लागू व्हायला पाहिजे, वंचितांसाठी लागू व्हायला पाहिजे, त्या योजना सदा नगरसेवक पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते लागतात. आता 7/9/2018 शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील नदीपात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत पोत्यात टाकून फेकल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही महिला कोण, तिची हत्या कोणी आणि का केली याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी 9:30 सुमारास मौजे पारगाव या गावच्या हद्दीत भीमा नदी पात्राच्या कडेला शिवरकर यांच्या विद्युत मोटारीजवळ एक 25 ते 30 वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले. कोणीतरी अज्ञात इसमांनी तिचा गळा दाबून तिला ठार मारून तिचे प्रेत सुती पोत्यामध्ये भरून पोत्याचे तोंड दोरीने बांधून टाकून दिलेल्या स्थितीत मिळून आले आहे. मयत महिलेच्या अंगावर पोपटी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता असून दोन्ही हातात पिवळसर रंगाच्या बांगड्या आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड, पुणे. चिखली जालना महामार्गावरती एक भीषण अपघात झाला आहे. एका खासगी ट्रॅव्हल्स आणि 4-चाकी गाडीमध्ये अपघात झाला. या अपघातात 15 महिन्याची चिमुकली जागीच ठार झाली तर 3 जण गंभीर जखमी झालेत. खासगी प्रवाशी वाहतूक करणारी राजहंस ट्रॅव्हल्सची गाडी आणि स्विफ्ट डिझायर या 4-चाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात स्विफ्ट गाडीतील 15 महिन्यांची मुलगी घटनास्थळीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चिखली जालना महामार्गावर महाबीज बीच प्रक्रिया केंद्रासमोर ही घटना घडली. या घटनेतील अन्य 3 जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राजहंस ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूक करणारी बस भरधाव वेगाने चिखलीकडून जालन्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला समोरासमोर धडकली. यामध्ये चिखली तालुक्यातील हातणी येथील रहिवाशी असलेले नंदकिशोर सरदारसिंग दांडगे हे आपल्या परिवारासह प्रवास करत होते. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्स गाडीचा चालक योगेश अशोकराव महालकर यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. डोक्यावरती ओढणे, कपाळावरती टेकली हा गौतम गंभीरचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनलाय. काही दिवसांपूर्वी गंभीरने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केले होते. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. भारतीय क्रिकेट संघाचा डावखोरा फलंदाज गौतम गंभीर सध्या मैदानापासून दूर असला तरी कायम चर्चेत असतो. शानदार फलंदाजीसह आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या क्रिकेटरचे काही फोटो सोशल मीडियावरतीच चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये गंभीरने डोक्यावरती ओढणी आणि कपाळावरती टिकली लावल्याचे दिसून येत आहे. तृतीयपंथी समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गौतम गंभीरने उपस्थिती लावली होती. हिजडा हब्बा असं या कार्यक्रमाचं नाव होतं. गौतम गंभीर येथे पोहोचल्यानंतर त्यावेळी तृतीयपंथ्यांनी त्याला त्यांच्याप्रमाणे तयार होण्यास मदत केली आणि या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भेदभावाचा सामना करणाऱ्या तृतीयपंथीय समाजाला समर्थन देण्यासाठी गौतम गंभीरने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हे कारण समजल्यानंतर सगळ्यांनीच गंभीरचं कौतुक केलंय. काही दिवसांपूर्वी गंभीरने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केले होते. अभिना आणि सिमरन या तृतीयपंथ्यांनी त्याला राखी बांधली होती. ही पुरुष किंवा स्त्री असण्याची नाही तर माणूस असण्याची गोष्ट आहे. तृतीयपंथी अभिना अहेर आणि सिमरन शेख यांनी राखीच्या रूपात माझ्या मनगटावरती त्यांचं प्रेम बांधलं आहे. मी त्यांना अशाच प्रकारे स्वीकारलं आहे. तुम्ही पण असंच करणार का, असं गंभीरने ट्विटमध्ये लिहिलं होतं. गौतम गंभीर बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे तर यंदा IPL मध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभवानंतर त्याने कर्णधारपद सोडलं होतं तर इतर सामन्यांमधून त्याने माघार घेतली होती. गंभीर सातत्याने सामाजिक आणि देशातील संबंधित अनेक मुद्द्यांवरती आवाज उठवतो. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकत आजच्या हेडलाईन्सवर. भांडी धुण्यासाठी गेलेल्या चौघींचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिकच्या सातपूर येथील घटना. ओव्हरहेड वायर दुरुस्ती व्हॅन ट्रॅकवरून घसरली, कासारा आसनगाव दरम्यान वाहतूक ठप्प.
परभणीत मोठा दारूसाठा जप्त. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी टाकला छापा. सांगलीत दोन गटात तुंबळ आणामारी. गणेश मिरवणूक दरम्यान घडला प्रकार. आणि आमदार सुरेश जस यांनी घेतला धनंजय मुंडेंचा समाचार. पदाचा राजीनामा देण्याची केली मागणी. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.